सन्मान चिन्ह पुन्हा एकदा बोलतोय समालोचन कक्षामध्ये बाळ सुब्रमण्यम अय्यर सर. धन्यवाद. आमच्या कंट्रोल रूमला विनंती करतो पुन्हा एकदा तो क्षण दाखवावा. आडेवडी आणि दिवा खूप चांगलं डिझाईन त्यांनी केलं होतं, ॲनिमेट करत असताना तो दाख पुन्हा एकदा तो दाखवावा. ब्युटिफुल ब्युटिफुल व्ह्यू. सातत्याने कंट्रोल रूमच्या माध्यमातून एडिटिंग करत असताना काही वेगवेगळे क्षणसुद्धा दाखवले जातात. सामना सुरू होते, प्ले कॉल केलाय, पहिला चेंडू यॉक करायचा प्रयत्न, बीट होतोय बॅट्समॅन, बीट होतोय कीपर, त्या ठिकाणी आपण बघतोय आणि बघायचं आहे पंत अपील होतोय त्या ठिकाणी. तो चेंडू स्टंपच्या मधून नाही आला मीच तोच विचार करतोय. दोन्ही अंपायर चेक करतायत त्या ठिकाणी, मात्र तशी वेळ नाही आहे आणि रेफर करण्यात आलं आहे. रेफर आवश्यक आहे. आम्हाला ती शंका आली मनामध्ये की चेंडू कुठे स्टंपच्या मधून नाही आलाय. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलं आहे की चेंडू स्टंपच्या मधून नाही ना गेलाय. बघायचं आहे, रेफर करण्यात आलं आहे या ठिकाणी आणि चेंडू गेलाय तो मागे कवर करेपर्यंत. तर या ठिकाणी स्वर्गीय जयवंत गंगाराम भगत यांच्या व स्वर्गीय नरेश गंगाराम भगत यांच्या स्मरणार्थ दानशूर व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते दिवा या दोघांच्या स्मरणार्थ सलग 3 षटकार लगावल्यास 2000 रुपये, सलग 3 चौकार लगावल्यास 2000 रुपये व जेव्हा गोलंदाजीसाठी येतील विकेट अटकसाठी 2000 रुपये असतील. अर्धशतक या ठिकाणी जर कुठल्या फलंदाजाने लगावलं तर 5000 रुपये. फक्त दिवा संघासाठी हे पारितोषिक कैलास जयवंत भगत यांच्या तर्फे पारितोषिक दिलं जाईल आणि त्याचबरोबर दिवा संघासाठी टॉप 4 मध्ये हा संघ जर क्वालिफाय झाल्यास स्वर्गीय नरेश भगत यांच्या स्मरणार्थ आयोजकाकडून 30000 रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल. तर स्वर्गीय नरेश भगत यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आयोजकांकडून 30000 रुपयाचं रोख पारितोषिक दिवा संघ जर जिंकला तर त्यांच्यासाठी पारितोषिक ठेवण्यात आले टॉप 4 मध्ये आलं. तर फलंदाज बाद आहे, पंचांचा इशारा आला आहे. चेंडू एस टीच्या मधून गेला तो, ते चेक केलं त्या लोकांनी या ठिकाणी तिसऱ्या पंचांनी, कारण कधी कधी खाली राहतो चेंडू. एक बेल्स खाली पडला होता म्हणून पंचांनी ते चेक केलं की बाबा एस टीच्या मधून चेंडू ट्रॅव्हल नाही ना झालं, कारण नियमाप्रमाणे जर चेंडू एस टीच्या मधून ट्रॅव्हल गेला असेल तर बेल्स सहसा पडत नाहीत. समजा बेल्स पडले नाही तर एक घटना अशी घडली इंग्लंडला, थंडीमुळे बेल्स चिकटले गेले होते आणि मधला स्टंप उडाला पण बेल्स नाही पडले त्यामुळे तो फलंदाज बाद नव्हता, त्यामुळे नंतर हलवावे लागले ते बेल्स. थंडीमुळे कधी कधी दऊमुळे ते बेल्स चिटकू शकतात. बेल्स पडणं आवश्यक आहे, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ते चेक केलं, 2 एस टीच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यामुळे ते फलंदाज बाद आहेत. पहिला धक्का लागला आहे त्यामुळे सुरुवात नाही आहे, विकेटच पडलेली आहे या ठिकाणी. तर आडिवली आणि दिवा यांच्यामध्ये हा सामना बघताय. ऑन साईडला खेळलेत, स्क्वेअर ऑफ द विकेट. राहुल पाटील आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. आज सकाळी खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी आडिवली संघाने दाखवला. पप्पू बाणे, अजय पाटील, विजय पवार, करण बाणे, वासू गायकर, प्रभाकर बाणे, सुनील बाणे, योगेश बाणे, बॉबी बाणे, दीपक बाणे, भूषण बाणे, नितेश बाणे, संदीप बाणे असा संघ आहे. गोलंदाज सज्ज होतोय विजय. फुल टॉस आहे, जवळजवळ हृदयाजवळ प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न, दाबून खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी. फसतोय चेंडू एजला लागून एस टी रक्षकाकडे. दुसऱ्या बाजूला दिवाचा संघ पाहिला तर आदेश भगत, मुकेश भगत, विकास, त्याच्यानंतर सुमित भोईर, संदीप मात्रे. तिसऱ्या पंचातमध्ये कॉल करण्यात आलेला आहे. या चेंडूनंतर आत जातील. यस, इट इज अ डेड बॉल. परत चेंडू टाकावा लागेल. तिसऱ्या पंचानं कॉल करण्यात आला आहे त्यामुळे अनंत पाटील आतमध्ये जात असताना ज्या ज्या वेळेला शंका येते, ज्या ज्या वेळेला ॲक्शनच्या माध्यमातून त्यावेळेला तिसऱ्या पंच आतमध्ये जातात त्या पद्धतीने ते रिकन्साईल केलं जातं. तसं आहे का? आणि तसं जर असेल, आतापर्यंत अशी घटना 2 दिवसात तरी नाही घडली, तसं जर असेल तर गोलंदाज ब्लॅकलिस्ट होऊ शकतात, त्यांना पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार. ते चेक करण्यासाठी अनंत पाटील आतमध्ये या ठिकाणी गेलेच. स्वर्गीय नरेश भगत यांच्या स्मरणार्थ 30000 रुपयाचं पारितोषिक आयोजकांकडून दिवा या संघासाठी ठेवण्यात आलं आहे टॉप 4 साठी. बॅटन पॅचमध्ये चेंडू आहे, फुल टॉस होता, ऑन साईड लॉफ केलं, क्षेत्ररक्षक मागे खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी. करण माने 4 ते 5 पावलं धावत असताना चांगल्या पद्धतीने जेल टिपतायत आणि त्यामुळे अजून एक धक्का या ठिकाणी आपण बघतोय मैदानावर लागत असताना
दिवा संघाला. जसं आता सामने पुढे सरकतील सेकंड राऊंडमध्ये, थर्ड राऊंडमध्ये, आत्ताशी कुठे सेकंड पूल बघताय, पूल बीचे सामने या ठिकाणी ग्रामीणच्या माध्यमातून तुम्ही बघताय. उसरू नका, उद्या 21 जानेवारी आहे, सोमवारचा दिवस आहे. उद्या सकाळी बाळे विरुद्ध एदुटणे 7:15 सगळ्या ऑफिशियल्स आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण रिपोर्ट करणार आहोत 8:30 आज. जसं 8:36 चेंडू टाकले तसंच उद्यासुद्धा टाकणार आहोत. बाळे विरुद्ध एदुटणे पहिला सामना नेवाळे विरुद्ध पडले, त्यानंतर देवी चपाळा विरुद्ध नांदिवली, दहिसर विरुद्ध सोनारपाडा, नवापाडा विरुद्ध दातिवली, वडवळी विरुद्ध गेसर, हे सगळे संघ उद्या खेळण्यासाठी येत आहेत. तर नवीन फलंदाज संदीप मैदानावरती, सुमित आणि विकास ड्रेसिंग रूममध्ये परतलेत. संकेत आणि संदीप दिवाच्या माध्यमातून बघायचं आहे संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत. सज्ज होतोय गोलंदाज विजय पवार. संकेत स्टान्स बदलत असताना त्या ठिकाणी पद्धत आहे टेनिस विश्वामध्ये, एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे, गेम प्लॅन आहे. ज्यांच्याकडे तो सराव असतो स्टान्स चेंज करून वेगळ्या पद्धतीने ते अटॅक करू शकतात. तसं 2 ते 3 वेळा आपण प्रयोग तो पाहिला आहे, यशस्वी झाला आहे 2 दिवसामध्ये. आधुनिक काळातला क्रिकेट, स्टेप आउट झाले, ऑफ स्टम्पच्या बाहेर निघाले, अगोदरच निघाले होते हे विजय पवारला चांगल्या पद्धतीने माहिती होतं. म्हणून चेंडू त्यांच्यापासून लांब नेत असताना, कांद्यावरून नेत असताना, यावेळेला विजय पवार जे अष्टपैलू आहे अप्रतिम आज त्यांनी क्षेत्ररक्षण दाखवलं. आणि कोण विसरणार त्यांची बॅटिंग, ज्या पद्धतीने 62 धावांची पार्टनरशिप पप्पू बाणी आणि त्या दोघांनी केली होती, एक IS पार्टनरशिपचा विक्रम आज त्यांनी या स्पर्धेमध्ये नोंदवलेला आहे. तर षटक संपते या ठिकाणी पहिलं आपण बघतोय. आणि विजय पवार जसं नाव आहे त्या पद्धतीने एक धाव देत असताना 2 गडी या ठिकाणी बाद केले. प्रसाद संकेत, तुम्ही पद्धत मैदानावर आले 3 क्रमांकावर, अंडरआर्म क्रिकेटमधला एक व्यावसायिक खेळाडू आहे, अँडिनियन असो, त्यानंतर तन्मय प्रतिष्ठान या मात्र संघात तुम्हाला निश्चितच खेळताना पाहत असतो. पण तन्मय मी निश्चित म्हणेन किंवा संकेतला प्रमोट केलं 3 क्रमांकावर खूप मोठी जबाबदारी असेल, कारण अवघी एकदा अंकित झाली आहे. अशा मोमेंटला धावसंख्येला निश्चित खूप चांगला आकार द्यावा लागेल तो संकेत आणि त्याचबरोबर संदीप या दोन्ही फलंदाजांना. आवश्यक आहे, अंडरआर्म बॉक्स खेळत असेल बाल गोपालांना विनंती, नक्की खेळा. अंडरआर्मच्या माध्यमातून त्यांचं तंत्र खूप चांगलं होतं, तुमचं तंत्र आणि मंत्र, आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही भविष्यात ओपन क्रिकेटसुद्धा खेळू शकता. आत येतोय अवैध खेळले, जेल असणार फलंदाज बाद, डबल माइंडमध्ये अवैध खेळले या ठिकाणी, अतिशय चांगला जेल प्रभाकर याच्यामार्फत, त्यामुळे अजून एक धक्का. आणि अंडरआर्मच्या माध्यमातून पाहिलं तर भरत लोहार असेल, जोनस आर्ची डिझोजा असेल किंवा थॉमस डायस, आत्ताचा करंट विद्यमान अत्यंत विस्फोटक काय फॉर्ममध्ये थॉमस ज्या पद्धतीने खेळत आहेत, हे सगळे अंडरआर्म बॉक्सेस प्रोडक्ट आहेत. वळूया आपण चंद्रकांतकडे. डीजे 8 वर्षाचा होता जोनसला जेव्हा आम्ही लोकेट केलं होतं, 72 रन्स कुठले होते अंडरआर्ममध्ये. तिथून नंतर टिळक चौक, कल्याण, साई प्रसाद, शेखर आंबेडकर बरोबर खेळण्याचा अनुभव, त्याच्यानंतर राजेंद्र रवींच्या माध्यमातून अप्रतिम परफॉर्मन्स, कितीतरी सामने शेवटच्या चेंडूवर कलाटणी दिलेत. अंडरआर्मचा अनुभव तुम्हाला येतो, बाळगोपाळांना विनंती नक्की खेळा अंडरआर्म. 3 गडी बाद झालेत, धावसंख्या आहे फक्त 1, 1 for the loss of 3 डिफरंट स्कोर ऑन द स्कोर बोर्ड. फार 40 वर्षात फार रॅअरली बघितलेत अशी धावसंख्या. अवैध खेळलेत मात्र थर्ड मॅनचे फिल्डर वायडिश नव्हते, शॉर्ट थर्ड मॅनला होते तिकडे, आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत या ठिकाणी एक सिंगल पूर्ण होते. तर सुनील आणि विजय अत्यंत घातक गोलंदाजी आडिवळी, म्हणजे आडिवळी यांच्या संघाच्या माध्यमातून गोलंदाज असताना, गोलंदाजी करत असताना विजय पवार ज्यांनी मैदानावरती एक धाव देत असताना 2 गडी बाद केले, आणि सुनील बाने आता अत्यंत घातक गोलंदाजी करायचा प्रयत्न करत आहेत कॉमेंट बॉक्सिंगच्या बाजूने. ओ द विकेट, यावेळेला चेंडू बघायचं आहे, मागे जातोय यष्टी रक्षक, फुल लेंथ होता, समजू शकले नाही त्या ठिकाणी फलंदाज. तर कधी लॉंग ऑफ, कधी शॉर्ट ऑफ लेंथ, कधी गुड लेंथ, कधी लेट स्विंग, वेगवेगळे व्हरायटी या ठिकाणी आळीवळी संघ दाखवत असताना मैदानावर आपण व्हरायटी दाखवत आहेत. आणि नक्कीच त्यांचे राहुल पाटील या ठिकाणी बसलेत जे सामना एन्जॉय करतात. एक चांगली स्पर्धा आळीवळीने आत्ताच पूर्ण केली होती. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा सुनील बाने आमच्या आईंकडून ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू घेऊन यावेळेला सफल होत आहेत फलंदाज. मात्र चेंडू अपेक्षापेक्षा जास्त वरती आला गुडलिंगमधून, आणि तो जातोय त्या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज बाद होत आहेत, पुढे निघून गेले.
खेळ चालू होता, चेंडू डेट झाला होता, अशा वेळेला तो चेंडू यष्टीवर हातळतोय. त्यामुळे अजून एक धक्का दुर्दैव पद्धतीने दिवा संघ त्या धक्क्यातून सावरत नाही आहे स्वतःला. जे वन फॉर द लॉस ऑफ टू होतं, त्याच्यानंतर तिसरा गडी बाद झाला आणि आता आपण बघतोय चौथा गडी सुद्धा या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या 2 असा 2 फॉर द लॉस ऑफ 4. प्रसाद एक पारितोषिक येत आहे पुन्हा एकदा दिवा संघासाठी. अत्यंत दारशूर व्यक्तिमत्व स्वर्गीय नरेश गंगाराम मगध यांच्या स्मरणार्थ प्रत्येक षटकारला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. श्री विनोद जयवंत भगत दिवाचे आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारला या दिवा संघाच्या फलंदाजांना, कारण फटक्यांची मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आणि त्यासाठीच तुम्हाला ॲप्रिशिएट केलं जात आहे, तुम्हाला मोटिवेट केलं जात आहे या पारितोषिकांच्या माध्यमातून. ते पारितोषिक आलेलं आहे स्वर्गीय नरेश गंगाराम भगत यांच्या स्मरणार्थ प्रत्येक षटकारला 500 रुपयाचं पारितोषिक श्री विनोद भगत यांच्याकडून. तर नवीन फलंदाज मुकेश आदेश आणि मुकेशच्या खांद्यावर दिव्याची फार फार मोठी जबाबदारी आहे, कारण 2 for the loss of 4 अशी धावसंख्या अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. कशी काढतायत ते बघायचे दोन फलंदाज आपल्या संघाला या परिस्थितीतून. चेंडू बॉडी लाईन पडल्यानंतर लाऊड अपील होतोय, एज आहे, अजून एक धक्का. निम्मा संघ ड्रेसिंग रूममध्ये, आडिवळी संघ किती परिपक्वता आहे, किती मॅच्युर्ड आहे, किती कॉन्फिडन्स आहे ते दाखवत आहेत. पहिला सामन्यात जबरदस्त सुरुवात त्यांनी केली होती आणि या सामन्यातसुद्धा दाखवत आहेत कुठल्या पद्धतीने ते खेळत आहेत. सुरुवातीपासूनच दबाव 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 या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न आडिवळी संघातील विजय आणि तसंच सुनील यांच्या माध्यमातून. प्रसाद काही कमेंट्स? टू फॉर द लॉस ऑफ 5 डिफरंट स्कोरबोर्ड. नाणेकर बसलेत, संतोष पण बघत असेल, त्याच्या करिअरमध्ये असं धावसंख्या कधी दिसली नाही. 2 for the loss of 5 दिस इज अ डिफरंट स्कोर. ब्रेकिंग न्यूज आज मेडन ओव्हर पडला सकाळी, ब्रेकिंग न्यूज स्कोर आहे 2 for the loss of 5. डावखुरी फलंदाज आलेत, लेफ्ट हँडर दीपक भगत. डावखुरे फलंदाज पाठवून तुम्ही थोडंसं या ठिकाणी समोरच्या गोलंदाजांवर प्रेशर आणू शकता का? एक्सक्लेमेशन मार्क आहे, बघूया त्याचं उत्तर काय मिळतंय. सज्ज होत आहेत सुनील. ओ बॅटन पाचा, वॉट अ डिलिव्हरी, काय अँगल केलाय, काहीही फरक नाही. राईट हँडर असू दे किंवा लेफ्ट हँडर असू दे, सुनील कोणालाही गोलंदाजी करू शकतात. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, पडतोय निघतोय अपडी मिडल स्टंपर, ब्युटिफुल डिलिव्हरी गुड लेंथवरून. या ठिकाणी सुनील आणि विजय अत्यंत घातक पावर प्लेमध्ये कशी गोलंदाजी करी. इकॉनॉमिकल बॉलिंग या टुर्नामेंटमधली 2019 स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. विजय पवार 1 षटक 1 रन 1 धाव 2 गडी बाद. सुनील बाणे 1 षटक 1 रन 1 धाव 2 गडी बाद. षटक संपले 2, धावसंख्या झाले 2, गडी बाद झाले 5. 2 for the loss of 5 असं घडलंय का? नाही, माझ्या 40 इयर्सच्या करिअरमध्ये नाही घडलंय, मीही पहिल्यांदा बघतोय. दिस इज फर्स्ट टाईम इट हॅपनिंग इन क्रिकेट. तिसऱ्या पंचांना बोलवण्यात आलंय. दत्ता चौधरी आतमध्ये जात असताना जेव्हा जेव्हा गरज आहे त्या त्यावेळेला तिसऱ्या पंचांना बोलवण्यात. विजय पवार ज्यांनी पहिल्या स्पेलमध्ये 1 धाव देत असताना 2 गडी बाद केले, 1 षटक टाकले, 1 रन 1 धाव 1 धाव दिली 2 गडी. ब्युटिफुल अनालिसिस. अनिल गुलतकर याच कल्याण डोंबिवलीचे आहेत, ते बघत असतील सामना. हे अनालिसिस बघितल्यानंतर खूप आनंदित होत असतील. ग्रेट कीपर ऑफ टेनिस वर्ल्ड. ऑफ साईडला ब्युटिफुल कट केलंय, चेंडू येते बॅकवर्ड पॉईंटला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कवर करेपर्यंत 2 धावा खूप 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 वेळानंतर येत आहेत. जे स्कोरबोर्ड थांबले होते राजदीप आणि मुंडेनं काम नव्हतं, आत्ता मात्र त्या 2 धावा ते नोंद करतायत त्या ठिकाणी स्कोरिंग शीटमध्ये आणि त्यावेळी धावसंख्या पुढे सरकते 4 वर. फोर फॉर द लॉस ऑफ 5. चेंडू आताच्या मागून टाकला होता तेव्हाच लक्षात आलं चेंडू आत येईल, मात्र चेंडू सीमारेषेकडे चाललाय, इकडे आउटफील्ड फास्ट आहे आमच्या बॉक्सच्या समोर, मात्र कवर करेपर्यंत त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी ज्या दावा येत नव्हत्या त्या या ठिकाणी डाऊन करायचा पूर्ण करतायत त्या ठिकाणी. आणि त्यामुळे दावा पूर्ण झाल्या मैदानावर एकंदरीत आपण बघतोय 3 धावा पूर्ण झाल्यामुळे धावसंख्या पुढे सरकते ते या ठिकाणी. आता हळूहळू जी धावसंख्या 2 वर भरपूर वेळ थांबली होती, आता हळूहळू टप्प्याटप्प्याने ती पुढे सरकते 7 वर. तिसऱ्या षटकात ब्रॅकेटमध्ये क्रिकेट, लॉट ऑफ सायकोलॉजिकल प्रेशर्स. मानसिक आणि शारीरिक क्षमता खूप चांगली असावी लागते, मेंटल अँड फिजिकल स्ट्रेंथ. शहरी संघ येईल आपलं ग्रामीण संपल्यानंतर, तेव्हा कधी त्यांची अग्निपरीक्षा असेल या खेळपट्टीवर.
अँगल केलं आहे बॅकफूटला, त्यामुळे ऑर्थोडॉक्स पूल खेळत असताना समोर स्क्रीनवर आणि तिकडे सिंगल पूर्ण होते. तर आडिवडी आणि दिवा असा सामना बघतायत. आपलं स्टँडर्ड दाखवत असताना आडिवडीमधले गोलंदाज विजय असतील, सुनील असतील, आणि आता विजय पवार सेकंड स्पेल टाकत असताना तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली 8 गडी बाद झालेत 5, 8 फॉर द लॉस ऑफ 5 इन द थर्ड ओव्हर. दिवा आदेश फुल टॉस आहे, ऑफसाईडला कट करायचा प्रयत्न. चेंडू या ठिकाणी दावबाद होण्याची शक्यता आहे. आदेश पोहोचत आहेत का डेंजर एंडला आहेत. अपील होतोय, आदेश कोलॅप्स झाले, तिसऱ्या पंचानं रेफर करण्यात आलंय. अनंत चाललेत पुन्हा एकदा कंट्रोल रूम मध्ये त्या ठिकाणी बघण्यासाठी. डेंजर एंडला आदेश चालले होते आणि डेंजर एंडला आहेत, मात्र आदेशला लागलेला नाहीये ना, त्या ठिकाणी बघायचंय. सुरक्षित आहेत, मात्र त्यांचे जे दुसरे प्लेअर आहेत. फर्स्ट एडचं बॉक्स जाऊ द्या आतमध्ये, फर्स्ट एडचं बॉक्स जाऊ द्या. आणि यष्टी सुद्धा पाहिजे, स्टम्प सुद्धा पाहिजे. एक नवीन स्टम्प सुद्धा जाऊ द्या, एक नवीन स्टम्प आणून ठेवा आता, कारण ज्या पद्धतीने आज दिवसात मी गोलंदाजी पाहिली आहे, स्टम्प सुद्धा ब्रेक होऊ शकतात या अभिषंगाने. आमचे डॉक्टर्स आतमध्ये या ठिकाणी चाललेत आणि धन्यवाद व्यक्त करतो आमच्या सगळ्या फर्स्ट एडचे डॉक्टर्स आहे. बाहेर ॲम्ब्युलन्स सुद्धा उभी आहे आणि ॲक्सलियम हॉस्पिटल जे आहे, ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहेत, डायरेक्ट कॅश घेतलं तर झिरो बिलिंग कन्सेप्टच्या माध्यमातून तुम्हाला अतिशय चांगली ट्रीटमेंट या ठिकाणी मिळू शकते. त्यांचं सदस्यत्व तसं पाहिलं तर 2500 आहे, मात्र हे त्यांनी कन्सेप्ट फ्री ऑफ कॉस्ट दिलं आहे आमच्या लाडक्या श्रोत्यांसाठी. आणि त्यांनीच आमच्या फर्स्ट एडसाठी डॉक्टर्ससुद्धा या ठिकाणी पाठवले. आधुनिक काळ आहे, आधुनिक क्रिकेट आहे, नवीन टेनिस बॉल्स आहेत आणि त्यामुळे कधीही धोका निर्माण होऊ शकतो. या दृष्टीने या सगळ्या व्यवस्था प्रथम उच्चारच्या माध्यमातून, फर्स्ट एडच्या माध्यमातून ठेवावे लागतात, याचा उल्लेख करा पाहिजे. या थोडंसं स्पर्धेविषयी बोलूया. कालचा दिवस रंगवला, मैदानावरती केडकाळी, तसंच कंबाळपाडा, आज दे कोळे, आणि तसंच उसरगर, गारुली, निर्जे, आयरे, काटे, मानपाडा, बाळ आणि भोपर यांनी काल कोळे संघाने तब्बल 91 धावा कुठल्या. आमचा इंडियन प्लेअर रवींद्र संत यांनी काय बॅटिंग केले, काल रात्री घरी गेल्यानंतर आम्ही त्यांच्याशी तेच बोलवतो. मॅग्निफिसंट प्लेअर आणि त्यांचं आता सेकंड त्याच्या पुढच्या राऊंडचे सामनेसुद्धा बाकी आहेत, जे आम्ही बुधवारी तुम्हाला या ठिकाणी दाखवू. ॲज फार एज नंतर दुसरा दिवस, आजचा दिवस मेडन ओव्हरने सुरुवात झालं. आज गोलंदाजांनी फलंदाज बाद आहे, इज आऊट, रनआउट झालेले आहेत. अजून एक धक्का या ठिकाणी, अनंता पाटील यांचा निर्णय येतो आहे, इज रन आउट, आणि त्यामुळे आदेश या ठिकाणी बाद होत आहेत, जे उपाध्यक्ष सुद्धा आहेत कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटनेचे. या सगळ्या कार्यकारिणीचे आमचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील आणि त्यांच्या तमाम कार्यकारिणीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आहे. ज्या पद्धतीने तुम्ही संघटना या ठिकाणी रन करतायत, ज्या पद्धतीने क्रिकेटला प्रमोट करतायत, डेव्हलप करतायत, प्रसार करतायत, स्पर्धेमध्ये जे डिटर्मिनेशन, डिसिप्लिन, डेडिकेशन आणतायत, सॅल्यूट टू ऑल द एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स, कीप इट अप बॉईज. याच पद्धतीने तुम्ही जर सुरू ठेवलं तर मला पूर्ण विश्वास आहे भविष्यात कल्याण डोंबिवलीचा अत्यंत घातक विस्फोटक संघ सगळ्या स्पर्धेत उतरेल. मात्र एक संकल्पना माझ्या मनात आहे, जे मी विनोदजी रतन पाटील यांना बोललो आहे, या सगळ्या संघांच्या मतून एक अत्यंत मजबूत कल्याण डोंबिवली संघ, प्युअर कल्याण डोंबिवली संघ तयार करा आणि ज्याच्या माध्यमातून ओपन क्रिकेटला पाठवा मोठ्या स्पर्धेमध्ये, जेणेकरून कल्याण डोंबिवलीचा जो पताका आहे तो सातत्याने फडकत ठेवू शकता तुम्ही. नवीन फलंदाज जाऊ द्या, बॅट्समॅन बाद आहे, त्याच दरम्यान तिथे एक घटना घडली. येस, आमचे प्लेयर स्टंपला बॉल लावत असताना एकमेकांवर थोडेसे कोलॅप्स झाले होते, कोसळले होते, आणि त्यामुळे डॉक्टरची गरज भासली. त्यामुळे चला वाकलन यांना बनवतोय आम्ही या ठिकाणी टॉससाठी. देसाई या दोन्ही संघांना सूचना आहे टॉससाठी संपर्क साधावा. हॉस्पिटलचे तुम्ही ॲड आता पाहिलेत समोर. सगळ्या आमच्या ऑफिशियल्सनी खूप चांगलं केलं आहे. किशोर तोसर, श्याम पाटील, ड्रीम डान्स अकॅडमी, अप्रतिम काम, अंश डीजेचे चंद्रकांत फटाणे, गुड जॉब चंदू, अप्रतिम. आपल्याला आत्ताशी 20% काम होते, अजून 80% करायचं आहे. असंच तुमची एनर्जी राखा, आराम चांगल्या पद्धतीने घ्या, व्यवस्थित आराम घ्या रात्री. यावेळेला चेंडू पडल्यानंतर जास्त वरती येतो आहे. सगळंच सगळे आमचे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाईच्या सगळ्या कार्यकारिणींनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आमचे श्रोते वर्ग आज फार मोठ्या संख्येने, रविवारचा दिवस असल्यामुळे फार मोठ्या संख्येने येत आहेत. अपेक्षा करतोय 28 तारखेपर्यंत अशी तुम्ही गर्दी कराल आणि या स्पर्धेला अजून शिखरापर्यंत न्याल. आफाम पूल खेळत असताना बॉटमॅनच्या माध्यमातून शॉर्टपेट विकेटला चेंडू ट्रॅव्हल होते, त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत बघायचं. 2 धावा पूर्ण होत आहेत का, 2 चेंडू, 2 त्या ठिकाणी, 2 पायांमधून चेंडू फरार. मला वाटलं उचलले पॅरल थ्रो देतील, मात्र चेंडू 2 पायांमधून मागे जातात. घटना घडतात, काय फिल्डरची इच्छा नसते असं सोडायची, मात्र अशा घटना घडतात. तर देसाई आणि वाकलन टॉससाठी संपर्क साधायचे.
अर्षद पाटील यांच्या शुभ हस्ते तो नाणेफेकीचा कौल होईल. तर धाव संख्या झाली आहे मैदानावरती 10, षटक संपले 3, गडी बाद झाले 6, 10 फॉर द लॉस ऑफ 6, रन रेट ॲट 3.33. हे आमचं मैदान कॅमेरामॅन दाखवत असताना अतिशय सुंदर काम सगळ्या कॅमेरामॅननी केलेत, सगळ्या कॅमेरामॅनला सल्यूट आहे. मात्र असंच सातत्य असंच स्टँडर्ड वाढवत न्या. आत्ताशी 20% आपलं काम झालं आहे. अजून नवीन नवीन प्रयोग करा, नवीन नवीन या ठिकाणी तुम्ही जे अँगल दाखवू शकाल, कारण शेवटचा टप्पा जेव्हा येतो तेव्हा आमचा ड्रोन कॅमेरा आकाशाकडे सुद्धा जातो आणि हा मैदान वरतून आकाशाकडून सुद्धा दाखवला जातो आहे. स्पर्धा बघायला यायची असेल डोंबिवली स्टेशनला यावं लागेल आणि डोंबिवलीहून तुम्ही प्रीमियर कॉलनीच्या मैदानाजवळ येऊ शकता सामना एन्जॉय करण्यासाठी, लाईव्ह बघण्यासाठी इकडे येऊन. 10 for the loss of 6. थांबून येतोय चेंडू, जेल असणार फलंदाज बाद, ऑफ ब्रेक होता फलंदाज. नेटमध्ये जसं खेळतात त्या पद्धतीने या ठिकाणी प्रॅक्टिस करत असताना टॉससाठी देसाई आणि वाकलन टॉससाठी यायचं आहे. चौथी अनाउन्समेंट आहे, देर इज अ फोर्थ अनाउन्समेंट. वाकलनचे कॅप्टन, देसाईचे कॅप्टन, टॉससाठी या. वाकलनचे संघनायक आलेत, देसाईचे संघनायक, टॉससाठी या. 7 गडी बाद 10 धावा 7 गडी बाद. प्रसाद परत तुमचं कमेंट यायला पाहिजे. 10 for the loss of 7. गोलंदाजी खूपच आकर्षक पाहायला मिळते या मुवमेंटला. अप्रतिम टप्पा, अचूक टप्पा, भेदक मारा पाहायला मिळाला, खास करून विजय पवारचा. विजय पवारने खऱ्या अर्थाने मात्र सुरुवात चांगली करून दिली आणि तिथून मात्र बाकीच्या खेळाडूंना एनर्जी मिळाली असं मी म्हणजे ऊर्जा मिळाली. बाकीचे गोलंदाज मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात. विजयने मात्र 2 षटकांचा स्पेल पूर्ण करत असताना 9 धावा खर्च केल्या, 2 महत्त्वाचे गडी त्यांनी बाद केले. हा सगळ्यात महत्त्वाची गोलंदाजी होती ती विजय पवारची. ओ व्हॉट अ बॉलिंग, क्लीन बोल्ड. भूषण आल्याबरोबर त्रिफाचित करत असताना आधीच परिस्थिती गंभीर होती, अजून एक धक्का या ठिकाणी देत असताना भूषण 8 गडी बाद होते, परिस्थिती अजून गंभीर. 10 for the loss of 8. वाकलन आणि देसाई दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. या आपण या ठिकाणी टॉस करूया. अर्षदजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल, देसाईचे कॅप्टन, वाकलनचे कॅप्टन, माजी नगरसेवक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. परिस्थिती गंभीर, 10 for the loss of 8. आपण जाऊया आपण मैदानाकडे. तुम्ही बघू शकता स्क्रीनमध्ये माजी नगरसेवक अर्षदजी या ठिकाणी टॉस करत असताना ऑन अ ट्रिक. ओ अटेम केलं नाही आहे. जर वाकलन या टॉस जिंकले, धन्यवाद हरिश्चंद्रजी, पहलवान आमचे कुस्तीपटू, CM चषकमध्ये अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. याच मैदानावरती कुस्ती महाराष्ट्राचा खेळ, खो खो महाराष्ट्राचा खेळ, कबड्डी महाराष्ट्राचा खेळ, लंगडी महाराष्ट्राचा खेळ, मल्लकाम महाराष्ट्राचा खेळ. ओ अभेद खेळलेत, अजून एक जेल असणार फलंदाज बाद. दिवा संघ आज असा कसा परफॉर्म करू शकतो माझ्या मनावर विश्वास बसत नाही आहे. 10 for the loss of 9. परिस्थिती अत्यंत गंभीर, फार मोठी अपेक्षा होती. आदेश भगत, मुकेश भगत, विकास, सुमित भोईर, संदीप म्हात्रे, प्रितेश पाटील, संकेत भगत, तेजस भोईर, दीपक भगत, आकाश वारेकर, दीपराज पाटील, अनिकेत पाटील, अश्विन भगत, मात्र परिस्थिती या ठिकाणी अत्यंत गंभीर आहे. 10 for the loss of 9. दिस इज अ डिफरंट स्कोर या ठिकाणी. 10 धावा 9 गडी बाद. षटक मार्गस्थ आहे चौथं. विजय पवार अप्रतिम गोलंदाजी, 2 षटकं 9 धावा 2 गडी बाद. त्याच्यानंतर सुनील बाने 1 षटक 1 धावा 2 गडी बाद. भूषण अत्यंत घातक गोलंदाजी करत आहेत, एकही धाव दिलेला नाही आहे आणि 3 विकेट्स काढलेत भूषण यांनी. काय मुलांनी गोलंदाजी केले प्रसाद, सगळे यंग प्लेयर्सनी अप्रतिम गोलंदाजी केलेत आणि यंग प्लेयर्स इम्प्रेस करत आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवलीचं क्रिकेटचं भविष्य उज्ज्वल उज्ज्वल आणि उज्ज्वल. अपेक्षा चेंडू वरती येतोय. भारताची 63% लोकसंख्या तरुण वर्गाची आहे. 63% इज युथ.
म्हणून भारत तरुण भारत वर्षाला तरुण वर्ष तरुण भारत म्हटलं जातं. चांगली गोलंदाजी बघायचं आहे. निर्धाव षटक टाकतायत का? तीन विकेट्स काढलेत आणि चेंडू येतोय भूषण स्वतः त्या ठिकाणी फॉलो थ्रूमध्ये अडवत असताना मात्र ती धाव निघते. त्यामुळे ते निर्धाव षटक जे आपण पहिलं पाहिलं होतं सकाळी तसं षटक बघायला मिळालं नाही. ते अरुण टोमरेनी गोलंदाजी केली होती सकाळी आणि मॅग्निफिसंट बॉलिंग केली होती. मात्र इथे भूषणचं ॲनालिसिस सांगूया तुम्हाला. वन एक ओव्हर एकही निर्धावने एक धाव देत असताना तीन गडी बाद केलेत. विजय पवार दोन षटकं टाकलेत एकही निर्धावने नऊ धावा दोन गडी बाद. सुनील बाने एक षटक एक निर्धावने एक धाव दोन गडी बाद. अतिशय चांगली ॲनालिसिस. परिस्थिती गंभीर आहे. चार षटकं झालेत. धावसंख्या अकरा आणि गडी बाद झालेत मैदानावर नऊ. या ठिकाणी परिस्थिती आहे आणि या अकरा धावा आलेले आहेत मैदानावर आपण बघतोय ते चार षटकामध्ये. त्यामुळे धावांची गती आहे 2.75. मागच्या नऊ वर्ष जे आम्ही इथे येतोय सातारी हे 10वं वर्ष आहे तर यावेळी अशी गती आम्हाला कधी बघायला मिळाली नव्हती. फिल्डिंगमध्ये भरपूर चेंजेस आडिवलीची कॅप्टन या ठिकाणी करत असताना. संघनायक पप्पू बाने खूप आनंदित असतील. मॅग्निफिसंट कॅप्टनशिप पप्पू, ब्युटिफुल कॅप्टनशिप. 11 फॉर द लॉस ऑफ 9 इन द लास्ट ओव्हर. दिवा ऑन साईडला पुल केलंय. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्कोअर गेला. चौकार शेवटी आलाय. चौकार धावा आलाय. स्कोरशीटमध्ये नाही तर मला धावसंख्या आतापर्यंत 0-0-1-0 आपण बघतोय अशी धावसंख्या बघायला मिळते आणि ते चौकार आल्यामुळे काही प्रमाणात कमी नव्हती धावसंख्या. फुल ते 11-15 या धावसंख्येवर जाते. 15 धावा धावा पाहिजेत. धावा नसेल तर फाईट कसं करणार? धावा नसेल तर तुम्ही स्वतःचं डिफेन्स कसं करणार? संरक्षण कसं करणार? आणि धावा नसेल तर तुमचे गोलंदाज गोलंदाजी कसं करणार? चांगली गोलंदाजी अजून एक त्यांचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना प्रभाकर प्रभाकर बाने भूषण बाने विजय पवार सुनील बाने चांगली गोलंदाजी. ऑन साईडला जातोय. प्रेक्षक एन्जॉय करत असताना सगळ्या श्रोत्यांचे मनपूर्वक धन्यवाद. 4:59 झालेत. अजून आपल्याकडे सूर्यप्रकाश जर पाहिला तर 1:20 सूर्यप्रकाश आहे. ह्याच्यानंतर एक सामना आमचा अजून बाकी आहे. आज 9 सामने आम्हाला पूर्ण करायचेच आहेत. पूर्ण केलं तर व्यवस्थित झोप लागेल कारण काल उद्घाटन होतं. जास्त सामने पुढे जाता कामा नाही. 10-11 दिवस होता कामा नाही. 10 दिवसात स्पर्धा व्यवस्थित पूर्ण होणं आवश्यक आहे. तसं घडलेलं नाही आहे. नियोजन पद्धतीनेच नेहमीच होतं. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस ऑफ साईडच्या फिल्डरला पॉईंटला आतमध्ये आणतायत. शॉर्ट थर्डमॅन लेग फिल्डर आलाय. पॉईंट सर्कलच्या आतमध्ये येतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कवरला फिल्डर आहे. डीप एक्स्ट्रा कवरला येत नाही. शॉर्ट एक्स्ट्रा कवरचा फिल्डर कवरला येतोय. प्लेस केलं आहे एक्स्ट्रा कवरलाकडे जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जो उभा आहे आपण बघतोय. बेस फील्ड होतोय. भूषण माने चेंडू उचलायला थोडासा वेळ लागतोय. चांगलं भविष्य आहे भूषण माने याचं सुद्धा. मात्र आज मन जिंकून घेतलंय ते विजय पवारने. आज मन जिंकून घेतलंय ते पप्पू बाने यांनी. 62 धावांची जी पार्टनरशिप त्यांनी केली आणि गोलंदाजीच्या माध्यमातून आज या पूल बीने जे ग्रामीण संघाने आज बॉलिंग आणि फिल्डिंगची जी स्टँडर्ड सेट केलं आहे. सल्यूट टू ऑल द प्लेयर्स ऑल द टीम्स ऑल द कॅप्टन्स. बॅटन पॅटच्या मध्ये चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. ही स्पर्धा ज्या गोष्टीसाठी ओळखली जाते आज ग्रामीणने ते परफॉर्मन्स दाखवलंय म्हणून मी तुमचं कौतुक करतोय. युट्यूबच्या माध्यमातून सगळे परदेशामध्ये सुद्धा सगळे सामने बघतायत. लॉफ करण्याचा प्रयत्न. लाईक्स किती आहेत तुम्हाला मी सांगेन. नाणेकर सांगतील आम्हाला उद्या किती प्रेक्षक बघतायत किती कमेंट्स येत आहेत ज्या पद्धतीने. तर एकंदरीत 5 षटकांचा काही पूर्ण होतोय. 5 षटकानंतर आपण बघतोय धावसंख्या गंभीर परिस्थिती आहे. 17 धावा झालेल्या आहेत आणि 17 धावांच्या बदल्यात त्यांचे 9 गडी बाद झालेत आणि 18 धावा या ठिकाणी 5 षटकात देण्यात येत आहेत दिवा संघामार्फत. तर दिवा संघसुद्धा असाच गोलंदाजीचा परफॉर्मन्स दाखवेल प्रश्नचिन्ह आहे माझ्या मनामध्ये. तसंच क्षेत्ररक्षण करेल प्रश्नचिन्ह आहे माझ्या मनामध्ये. प्रश्नचिन्ह आहे श्रोत्यांच्या मनामध्ये. हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघाला. आस्किंग 3.60 रुपयांनी आणि ज्यावेळेला सामना सुरू होईल या वळूया आपण
विवेक पोरजी यांच्याकडे काही सत्कारांसाठी. रंगनाथदादा चौधरी यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते पथारली गावचे सन्माननीय सुरेश पाटील या ठिकाणी आलेले आहेत. दादाला विनंती करतो आपण या व्यासपीठावरती या. आपला स्वागत सन्मान सत्कार या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष रंगनाथदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते होतोय. दादा या लगेच, या ठिकाणी सर्व तयारी आम्ही केलेली आहे. सुरेश भाऊ पाटील मनपूर्वक स्वागत आहे पथरली गाव. त्याचबरोबर सन्माननीय प्रसादजी जोशी यांना देखील विनंती करतो. प्रसाद दादा जोशी आपण देखील या. अतिथींचं स्वागत सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर प्रसादजी जोशी आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आपण देखील याकडे यायचं आहे. चला सामना लगेच सुरू करायचा आहे. सर्व त्वरित क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे आणि लगेचच फलंदाज देखील आपण पाठवायचे आहेत. त्याचबरोबर सन्माननीय नांदेडगावचे माजी क्रिकेटपटू विजय म्हात्रे आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. विजयजी म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे या सोहळ्याच्या माध्यमातून. त्याचबरोबर नगरसेवक सन्माननीय हर्षददादा पाटील आपण देखील यायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. सर्व अतिथींचं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय विजयदादा म्हात्रे माजी क्रिकेटपटू नांदिवली गाव यांचं देखील स्वागत सन्मान होतोय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 या भव्य दिव्य शृंखलेमध्ये सर्व अतिथींचं मनपूर्वक स्वागत आहे. तब्बल 10 दिवसांचा हा सोहळा जणू क्रिकेटचा आनंदोत्सव साजरा होतोय. त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवक हर्षददादा पाटील आपण देखील यायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. बोलतोय पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये बाळसुब्रमण्यम सर. विनंती करतो या ठिकाणी प्रसाद परब यांनी लावतावरण सुरू करावं. थँक्यू. धन्यवाद बालसुब्रमण्य अय्यर सर. थँक्यू विवेक कोरजी. धावसंख्या तुम्ही पाहता 18 धावांचं लक्ष आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी आडिवली संघासमोर. आणि पप्पू भाने मात्र आलेत डावाला सुरुवात करण्यासाठी. त्याच्यासोबत आहेत विजय पवार आणि गोलंदाजी मार्कवर या संघाचा आघाडीचा गोलंदाज स्ट्राईक गोलंदाज देतो आकाश वारेकर. पहिला चेंडू निर्धाव जातो आहे पप्पूसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं कॅज्युअली क्रिकेट पाहायला मिळते खास करून पप्पूकडनं, कारण भेदक मारा आहे अशा मुवमेंटला त्यांचा नॅचरल गेम थोडासा बाजूला ठेवून मात्र संतगतीने दाफल मात्र खातं उघडण्याचा प्रयत्न करतायत मैदानावर पप्पू. पण नॉनस्टॅक एंडला विजय मात्र शांत आहेत. कुठल्या प्रकारचं त्याच्याकडनं डिरेक्शन येत नाही आहे पप्पूसाठी. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट टाकले ते गोलंदाज आकाश वारेकरने. आकाश ओव्हर द विकेट. ऑन साईडच खूप चांगला बॅटल स्विप शेतात देत आहेत. देपाऱ्या चेंडू फेक करतायत. बॅकअप येत आहे पण तोपर्यंत विजय खूपच वेगाने मात्र एकदा पूर्ण करतोय. स्ट्राईक रोटेट करतोय स्वतःकडे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला चित्रशे तिथे होते. पॅडल स्विपचा फटका पाहायला मिळाला. पॅडल स्विप आला एक्झॅक्टली कुठून निश्चित सचिन रमेश तेंडुलकर यांचा आवर्जून उल्लेख करेन. त्याच्या माध्यमातून हा पॅडल स्विप तुम्हाला पाहायला मिळाला. जेव्हा जेव्हा पॅडल स्विपच्या माध्यमातून फटके आले तेव्हा निश्चितच मोठी धावसंख्या त्यांनी मात्र उभारली आपल्या संघासाठी. धावसंख्या दाफलकर 1. बॅकफूटला गेले. लास्ट ओव्हरला थोडासा ऑर्थोडॉक्स फटका पाहायला मिळतोय. गलीमधून चेंडूला काढलंय. चेंडू थांबत नाहीये. विजय पवारने आपलं खातं उघडलं. बेधुंद फलंदाजी आणि चौकार. बासष्ट धावसंख्येचं पार्टनरशिपचा एक विक्रम या खेळाडूच्या नाव या दोन खेळांच्या नावावर आहे. ते दोन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात मैदानावर. चौकारने खातं उघडले ते विजयने. धावसंख्या दाखल कर पाहायला मिळते. एकूण झाली ती 5 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला चांगली प्लेसमेंट. खोदून काढले चेंडूला. ओव्हर पिच होतं. शेतशेती इथे आहे. डीपमध्ये चेंडू कव्हर करतात लॉंग ऑनला. आणि तोपर्यंत मिळेल ती 1 धाव ती फलंदाज
विजयला नाव संघ दाफलकर सहा अजूनही मैदानावर 12 धावांची गरज आहे. पुढच्या दोन्ही संघांनी मात्र आमच्या व्यासपीठाच्या उजवला येऊन सज्ज राहायचं आहे कारण लगेचच सामना खेळला जाईल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, 5:10 होत आहेत आणि फास्ट खेळणं पुढच्या सामन्यामध्ये तेवढंच महत्त्वाचं असेल दोन्ही संघांना. 6 ऑन द बोर्ड विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. इनसाइड आउट काम चांगला फटका, अप्रतिम टायमिंग, अप्रतिम कव्हर ड्राइव्ह, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर आणि चौकार. एलिव्हेट केलं नाही चेंडूला, जास्त उंच उडवलं नाही, थोडस जमीन लगत पॅरल स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि खूप चांगला चौकार वसूल केला तो फलंदाज पप्पूने आणि धावसंख्येला निश्चितच एक वेग दिला धावफलकावर. तो एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 या धावसंख्येवर अत्यंत नाजूक परिस्थिती आपण पाहिली दिवा संघाची. शेवटच्या टप्प्यापर्यंत स्ट्रगल करावं लागलं प्रत्येक धावेसाठी. ओ खूप चांगला व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय कारण आमचा हा ड्रोन कॅमेरा सगळ्यात उंच गेलाय आणि तो जणू काही असं म्हणतात ना, मात्र हा एक खूप चांगला नजरा टिपतोय. नक्कीच नक्कीच कॅमेरामॅनचं अभिनंदन. व्हॉट अ व्ह्यू, ब्युटिफुल व्ह्यू या ठिकाणी दाखवत असताना आपल्या या मैदानाचं. खूप लाईक्स मिळतात या व्ह्यूला. हुक करायचा प्रयत्न चेंडू लेगस्टिकच्या बराच बाहेर निघून जातोय. प्रत्येक वर्षी एक नवीन नवीन काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न मात्र या स्पर्धेमध्ये करत असताना तुम्ही बघत या स्पर्धेचे आयोजक. आणि यावर्षी तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा एक खूप चांगला व्ह्यू पाहायला मिळाला या ड्रोन कॅमेऱ्यातना स्क्रीनवर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट हुक केलाय, फाइनल एक बाउंड्री क्लिअर करेल यात काय तीळ मात्र शंका नाही. चेंडू सीमारच्या बाहेर आणि या 4 धावा. याच्यासाठी आमचे कॅमेरामॅन इम्रान मॅग्निफिसंट व्ह्यू दाखवत असताना द्रोण कॅमेराच्या माध्यमातून. अवघ्या 3 धावींची गरज गोलंदाज तेजस. हा चेंडू पुन्हा हुक करायचा होता, शफल झाले होते, टायमिंग होत नाहीये. इन स्विंग होतोय चेंडू कारण लेफ्ट हँडेड आहेत. चेंगुल थोडासा चेंडू तुम्ही पाहतात शॉर्ट अप गुंडले तर थोडासा मात्र अँगल थोडासा टर्न सुद्धा होतोय. फलंदाज पूर्णपणे बीट होतोय विजयसारखा फलंदाज स्ट्राकिंग एंडला. हा चेंडू निर्धाव धाव संघ दाफलका वर्णव. आज निश्चित खूप महत्वाचा दिवस दिवस सनी पाटीलसाठी. रिव्हर्सचा प्रतिम फटका, जबरदस्त नजराणा, चेंडला भिरकावून दिलाय बॅकवर्ड पॉइंट रिझनमधून रिव्हर्सच्या माध्यमातून आणि हा चौकार. विजय फटका इथे तो विजय पवारच्या बॅटमधून. अप्रतिम कामगिरी आरवली संघाचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. या ठिकाणी पप्पू बाने असतील आणि त्याच्यानंतर अजय पाटील, विजय पवार आणि करण माने, बासू गायकर, प्रभाकर बाने, सुनील बाने, योगेश बाने आणि त्याच्यानंतर बॉबी बाने, दीपक बाने, भूषण बाने, नितीश बाने, संदीप बाने. काही मुलांचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. मॅग्निफिसंट विन आणि संघनायक पप्पू बाने यांचं अभिनंदन कारण आज 2 फॉर द